विलेज महाराष्ट्र 75 मध्ये महत्त्वाच्या 75 घडामोडी पाहिल्यानंतर आता शहरी भागामधल्या काही बातम्या पाहूयात. परभणी जिल्ह्यामधील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरामधील घसरण कायम आहे. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये सेलू बाजार समितीमधील कापसाचे दर किमान 300 तर कमाल 720 रुपयांनी कमी झाले. अमरावतीच्या कापसाच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असतानाच दुसरीकडे तुरीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सध्या तुरीच्या दराने 9,500 पल्ला गाठला असून येत्या काळामध्ये हे दर 10,000 रुपयांवरती पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. अमरावती बाजार समितीमध्ये तुरीची आवक आता मंदावलेली आहे. बाजार समितीमध्ये तुरीला पहिल्यांदा उच्चांकी 9,701 रुपयांचा दर मिळालाय. तुरीच्या दरामध्ये झालेल्या वाढीचा परिणाम तूर डाळ देखील महागलेली आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यामधील 84 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. जळगावात केळीची आवक वाढलेली आहे. सध्या आवक 10 ते 11 ट्रकने वाढलेली आहे. केळीचे दर मागील महिनाभरापासून कमीच आहेत. उष्णता वाढली आहे पण दरामध्ये वाढ झाली नाहीये. खान्देशमध्ये गेल्या आठवड्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक घटलेली वाढलेली आहे. दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे परंतु समित्यांमधील सकाळच्या वेळेस रखडणाऱ्या लिलाव प्रक्रियेचा देखील फटका बसतोय. नंदुरबारातही कांद्याची आवक सुरूच आहे. धुळ्यामध्ये आठवडी बाजारामध्ये जोरदार विक्री सुरू आहे तर प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सकाळीच होत आहेत तर काही खरेदीदार थेट शिवारामधून कांद्याची खरेदी करतात. पुणे शहरातील ग्राहकांना ताजी फळं भाजीपाला कमी दरामध्ये उपलब्ध व्हावा तर शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्बन फूड पायलट हा आठवडी बाजाराचा प्रकल्प पुणे शहरामध्ये 60 ठिकाणी राबवला जाणार आहे. कांदा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यास मान्यता दिली आहे तर 1,60,000 अनुदान मिळणार आहे. बांबू रोप वाटिकांच्या प्रमाणीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बांबू रोप वाटिका प्रमाणीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असणार आहे. बांबू रोप वाटिकांच्या प्रमाणीकरणाच्या निर्णयामुळे बांबू लागवडीसाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं उथल आणि हलक्या जमिनीसाठी सघन कपाशी लागवड प्रणालीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात मधमाशी पालन व्यवसायामध्ये वेगाने वाढ होतीये. या व्यवसायामधून जास्त उत्पन्न मिळू शकतं. हापूसवरील कीड रोगांवरती नियंत्रण ठेवणारी कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा व्हावी. रत्नागिरीमध्ये यासाठी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. मेंढपाळांचा अमरावतीमध्ये 6 जून रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशनाचं आयोजन मेंढपाळ धनगर मंचच्या वतीनं करण्यात आलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मविया सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमधील प्रोत्साहन अनुदानानुसार 2,00,000 शेतकरी अजूनही वंचित आहेत तर तब्बल 740 कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली नसल्यामुळे अजूनही प्रोत्साहन अनुदान मिळालेलं नाहीये. राज्यभर बैलगाडा शर्यती सुरू असल्यामुळे खिलारी बैलांना मागणी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील नुकतंच शर्यतींना परवानगी न देण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे खिलारी बैलांचा दर आणखीनच वाढला आहे. बैलांना 1,00,000 रुपयांचा भाव आहेच परंतु 5 ते 6 महिन्यांच्या खिलारच्या वासराला सुद्धा 1,00,000 रुपयांपेक्षा भाव आलाय. यावर्षी साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा घटल्यामुळे केंद्राने दुसऱ्या टप्प्यामधील साखर निर्यातीला परवानगी देण्याचा विचार सोडून दिला आहे. कमी साखर उत्पादन पर्यायाने स्थानिक किरकोळ बाजारामध्ये किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशामध्ये जर साखर निर्यातीला परवानगी दिली तर साखरेचा किरकोळ बाजारामधील दर आवाक्याबाहेर जाण्याची भीती आहे. अमरावतीमध्ये एकाच कुटुंबातील शेतकरी ठरला कांदा अनुदानासाठी पात्र ठरला आहे. शासनाच्या अटी आणि नियमांनुसार शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये 20 पैकी फक्त एकच शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरला आहे. बाजारामध्ये कांद्याचे दर कमी झाल्यामुळे राज्यभरामधील कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कांदा उत्पादकांनी या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार तीव्र केली आहे. नाशिक जिल्ह्यामधील कळवणमध्ये कांदा चाळीमध्ये अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्यामुळे
250 क्विंटल कांदा सडला, या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कृषी आणि महसूल विभागाने नुकसान तात्काळ पंचनामा करावा आणि पोलीस विभागाने नुकसान करणाऱ्याला पकडून कठोर कारवाईची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। अकोल्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून उन्हाळी हंगामामध्ये ज्वारी तसेच मुगाची लागवड वाढलेली आहे। नागपूरमध्ये गोदरेज ॲग्रीव्हिट लिमिटेड तर्फे शाश्वत कापूस उत्पादनासाठी PYNA हा ब्रँड सादर करण्यात आला। मक्याचे दर आता आधारभूत किमतीच्या आत आलेले आहेत। मका खरेदी केंद्रावरती अजूनही मक्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये। दुसरीकडे किचकट अटींच्या आधीन राहून झालेली हरभऱ्याची खरेदी कमी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। निफाड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरू केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ भारती पवारांनी सांगितलंय। उन्हाळी हंगामामधील पिकं वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत। यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्यामुळे पेरणीच्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। पुणे विभागामध्ये आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या 27625 हेक्टरपैकी 45,000 म्हणजेच 165% पेरण्या झालेल्या आहेत।